श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीने आता आपला प्रचाराचा जोर वाढवला आहे। हर एक ठिकाणी त्यांना सभासदांचा उत्तम प्रतिसाद पाहावयास मिळत आहे। काल सायंकाळी भादवन गावात त्यांची भव्य अशी सभा संपन्न झाली। भादवन गावात संजय पाटील यांचे ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून सत्ता आहे आणि ते या पॅनेलचे उमेदवार देखील आहेत। अपेक्षाहून जास्त अशी गर्दी या सभेला पाहावयास मिळाली। युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण गावातील त्यांचे लाडके नेतृत्व संजय पाटील यांचे मनोगत व उपस्थित मान्यवरांचे मनोगत ऐकण्यासाठी जमा झाले होते। यावेळी पॅनेल प्रमुख सुनील शिंद्रे सर, अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, जनार्दन टोपले, सरपंच माधुरीताई गाडे, रणजित गाडे यांच्यासह पॅनेलमधील इतर मान्यवर उपस्थित होते। आणि पुन्हा एकदा संजय पाटील यांनी आपल्या होम ग्राउंडवर विरोधकांवर हल्लाबोल आपल्या भाषणातून केला। आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रेसच्या माध्यमातून निर्णय जाहीर केला की आम्ही आजरा कारखान्याच्या निवडणुकीतून बिनविरोध व्हावी म्हणून माघार घेतोय। खरोखर माझ्यासाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि शेतकऱ्यांना पण वाटलं की साधारणतः 80 लाखाचा बोजा जो या कारखान्यावर पडणार होता त्या राष्ट्रवादीच्या मंडळीने या ठिकाणी माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक भूमिका ठेवली आणि त्याचं स्वागतही केलं। बरीच मंडळी स्वागत करत असते वेळी पाठीमागने काड्या फिरायला चालू झाल्या आणि मुस्लिम साहेबांच्या समोर जाऊन बऱ्याच मंडळींनी खोटं नाटक सांगितलं आणि त्यांनी निवडणुकीला सुरुवात केली। आज तुम्ही समजून घेतलं पाहिजे, एका बाजूला नेते म्हणतात की आम्ही निवडणुकीतून बिनविरोध माघार घेतोय, कारखाना बिनविरोध होऊ दे, आणि दुसऱ्या बाजूने कार्यकर्ते म्हणतात आम्ही निवडणूक लढवायची। आज नेत्यांना सुद्धा आमचा हा प्रश्न आहे, तुम्ही जे आज म्हणताय की कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आम्ही निवडणूक लढतोय, म्हणजे तुम्हाला या कारखान्याच्या सभासदांचं शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही। ते उद्ध्वस्त झाले तरी चालतील, पण तुमचा पक्ष वाचला पाहिजे, पक्ष टिकला पाहिजे, तुमचे कार्यकर्ते टिकले पाहिजे, ही अशी भूमिका घेऊन आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आला। सुज्ञ सभासदांनी हे समजून घेतलं पाहिजे की या मंडळींची भूमिका काय। आज जी मंडळी म्हणतात की या कारखान्याच्या पाठीमागे आम्ही हिमालयासारखं उभं आहे, नेते मंडळांची वक्तव्य आहे। आज तुम्ही कारखान्याच्या पाठीमागे जर हिमालयासारखं उभे असाल तर कारखान्याला ज्या वेळेला 3.5 कोटी रुपयाची गरज होती त्यावेळेला ते तुम्ही का दिलं नाही। 3.5 कोटी रुपयाचं 36 कोटी, 36 कोटीचं 70 कोटी, 70 कोटीचं 150 कोटीपर्यंत वाट बघितला आणि आज तुम्ही परत 60 कोटी रुपये जे कर्ज दिला त्याचं धोरण का। खरं म्हणजे तुम्हाला कारखाना गाळात बुडवायचा होता, हे तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे। आजरा कारखाना जर गाळात बुडाला तर त्याच्यामध्ये बऱ्याच मंडळींचं फावलं जात, जे पडद्यामागून सूत्र आलं होतं त्या मंडळींचं। आज परवा याच ठिकाणी सभा झाली तर मुस्लिम साहेब आले, केपी साहेब आले, त्याचबरोबर चंदगडचे आमचे आमदार साहेब आले। आता केपी साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं मला समजत नाही। केपी साहेब म्हणजे डिस्प्ले केलेला मोबाईल आहे आणि या बिजरीच्या कारखान्याच्या निवडणुकीत मुस्लिम साहेबांनी पैसे देऊन तो डिस्प्ले आता बदललेला आणि त्यांचा फोटो लावून फिरायला लागलेत आजराबर। मुस्लिम साहेबांनी मेजर प्रश्नांची उत्तरं दिली नाही। आम्ही आदर करतोय त्यांचा, सन्मान करतोय, सार्वजनिक जीवनात तसल्या व्यक्ती असाव्या, त्यांचं काम चांगलं आहे सार्वजनिक जीवनातलं, पण शेतकरी जीवन सहकारमधलं त्यांचं जे काम आहे ते कार्यकर्त्यांचं ऐकून अतिशय चुकीचं काम करायला हा आमचा स्पष्ट आरोप आणि त्याची उत्तरे आपण त्या त्या वेळेला या सभेच्या माध्यमातून दिलेली आहे। आज विष्णुपंतांनी काहीतरी सांगितलं की शिंत्रे सरांच्या कालावधीत गाडी एवढी फिरली, एवढा खर्च, तेवढा खर्च, 76,700
एका वर्षाच्या कालावधीत विष्णुपंत केसरकरांनी कारखान्याची गाडी 76,700 किलोमीटर फिरवली आणि सरांनी 4 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 80,000 किलोमीटर गाडी फिरवली. आरोप करणं म्हणजे काहीतरी धोरण ठेवून आरोप केलं पाहिजे. 80,000 ते पण याच्यासाठी लागले की मुंबई कोल्हापूर हे नेते मंडळी आणि हा कारखाना सुरू करण्यासंदर्भात त्यांचा प्रचंड वेळ आणि वाया गेला. आज कारखान्याला 3.5 कोटी रुपयांची मदत रेडेकर मॅडम करतात, टोपले साहेब करतात, शिंपी साहेब करतात, अशोकांना करतात आणि तुम्ही फक्त सांगताय की कारखान्याला मदत आम्हीच करू शकतो हे कुठल्या तोंडानं बोलता. 1 रुपयाची या मंडळींनी मदत केली नाही, त्यांच्याकडनं पैसे जमा केले, केडीसीत फक्त कागद फिरवली आणि पैसे ट्रान्सफर केले आणि जिल्ह्याभर डांगोरा पिटलाय की आम्ही आजरा कारखान्याला मदत केली, मदत केली. आम्ही चालू केला धांदा खोटा. तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आज भादोनमध्ये आपण सेंटर चालू केलं होतं, सिटी सेंटर केंद्र, तेही केंद्र या मंडळींनी बंद पाडायचं कारस्थान केलं. सरांच्याकडे गेलो, मॅडमांच्याकडे गेलो, मॅडम म्हटले सेंटर चालू करायला पाहिजे. मॅडम म्हणल्या संजू काय करायचं, आम्ही दोघे तिघेच आहे, अण्णांची मंडळी आहेत पण ती बाहेर आहेत, पण ही बाकीची मंडळी काही चालू दिना. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्यासाठी ते शेती केंद्र चालू करणार. त्या पंची कृषीतील लोकांना ज्या मंडळीच्या ठिकाणी जायला लागतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे. कारखान्यात जाऊन आपण काय करणार आहे नेमकं हेच मला तुम्हाला सांगायचं. आज कारखान्यावरती 150 कोटी रुपयाचं कर्ज आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ते अनुदान उपलब्ध करून घेतलं आणि कारखाना कर्जमुक्त केला तर हे कोट्यावधी रुपये वर्षाला जे व्याज जातंय ते कुठंतरी व्याज वाढल. म्हणूनच आम्ही अशोकांच्या माध्यमातून हे नेते मंडळींच्या माध्यमातून चांगला प्रयत्न तो करणार आहे. प्राथमिक बैठक पण या लोकांची झालेली आहे. आमच्यातल्याच कोणतरी पहिले मंडळी होती ते सांगतात मुंदा साहेबांनी हा शब्द दिला नाही, तो शब्द दिला नाही. ते बैठकीला जात होते, काही नेमकं कुठं जात होते मला माहिती नाही, पण आज बंटी साहेब असतील, गोरे सावकार असतील, मुन्ना साहेब असतील किंवा आमचे संजय दादा असतील, आमदार प्रकाश आंबेडकर साहेब असतील, ही सगळी मंडळी ताकदीनं आणि शक्तीनं या पॅनलच्या पाठीमागे उभा आहे. कुठल्याही परिस्थितीत केंद्राकडे पैशानं हा कारखाना कर्ज मुक्त करणार हे पहिलं धोरण निश्चित केलेलं आहे. दुसरं धोरण हे आहे, आज एक कामगार 50% काम करतात त्याने त्यांची चूक कळून चुकलेली आहे. आज अशोकांना तराटीसारख्या माणसाला कुठल्या तरी नेत्याचं ऐकून काहीतरी विघ्न संतोषी कामगारांनी त्यांच्यावरती जे आरोप केले, अतिशय साधा माणूस राजीनामा मागितला, 1 मिनिटात राजीनामा दिला, तुम्ही चालवा म्हणायला लागला. आमच्यासारखा असता तर उलटा उभारला असता, पण त्याने 1 मिनिटात राजीनामा दिला, तुम्ही चालवा म्हणायला लागला. परिस्थिती काय झाली, अर्ध्या पगारावरती काम करायची वेळ आली. आज त्याच कामगारांना दिवाळीचा बोनस, सर असतील, मॅडम असतील, अशोकांना असतील, सर सकट 15,000 ते 20,000 रुपये देऊया म्हणताना या कारभारी मंडळीने त्याच्यातही खो गाठला आणि इलेक्शन जवळ आले याला एवढं पैसे द्यायचं नाही म्हणून कमी बोनस दिला. त्याही कामगारांना 100% पगार कसा मिळत हे प्रयत्न राहणार आहे. आणि तिसरा विषय असा आहे त्याच्यामध्ये, आज जे आपल्याला ऊस तोडते वेळी जो त्रास होतोय, ऊस कारखान्याला पाठवते वेळी ओढणी वाद्यांना तोडणी वाद्यांना जो त्रास होतोय त्याच्यामध्ये आपण धोरण ठरवलंय की आजरा तालुक्याच्या 98 गावातल्या प्रत्येक गावातल्या 5 शेतकऱ्यांची एक कमिटी करायची आणि कारखान्याच्या माध्यमातून महिन्यात 2 महिन्यात त्यांना कारखान्यावरती बोलवायचं, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला काय तोडगा काढता येतोय, मग त्यांना पैसे वाढवून द्यायचे की शेतकऱ्यांना पैसे वाढवून द्यायचे की कारखान्यात सोसायचे, हे काहीतरी त्याच्यात ठरलं पाहिजे. मॅडम खरं वाटतं की मी बंटी साहेब आले त्याच दिवशी बोलणार होतो कोवाडमध्ये, पण मला अचानक उठवलं, मला बोलता नाही आलं, तर अशा नेत्यांच्या कानावरती हा जर विषय गाठला तर राज्य लेवलला त्याचं कुठंतरी धोरण ठरत किंवा कारखानदारी धोरण ठरत आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होणारी थांबत.
हे प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करणार आहे. चौथा विषय की या कारखान्यात आम्हाला भी जाऊन जरा बघायचा आहे तो कारखाना कसा चालतोय आणि काय करतात नी काय भानगड आहे त्याच्यामध्ये. बरेच जण म्हणतात तुम्ही कारखान्यात, मला सुद्धा उमेदवारी घेते वेळी बरेच जण म्हणायला लागले त्या कारखान्यात काय आहे. दादू दे शेतकऱ्यांच्यासाठी 400 कोटी वरती जरी सह्या करायला लागल्या तरी आम्ही सर माग पडणार नाही. पण तिथं ते चांगलं पाहिजे, चांगलं चाललं पाहिजे. आता जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये काही मंडळी सह्या करत नाहीत हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आता परवा 60 कोटी मंजूर केले त्याच्यामध्ये कारभारी मंडळी 2 त्यांनी सह्या केलेले नाही. कुठलंही कर्ज प्रकरण करत असतेवेळी सगळ्या संचालकांच्या सह्या लागतात. तुम्ही सर्व लोकांनी समजून घेतलं पाहिजे. अजिबात क्रॉस वोटिंग करू नका. पॅनल टू पॅनिंग उठील तुमच्याकडे मागतोय आम्ही. कवशी चिन्ह आहे आपलं. मागच्या वेळेला 10-11 केला पैशाच्या लोभापटी पण तिकडे होता तिकडे उडून गेला. तिकडे उडून गेल्यानंतर 6 महिने व्यवस्थित राहिला तिकडं सरांना त्यानं टॉर्चर चालू केलं. अशी मंडळी नको आहेत कारखान्यात. आज कारखाना स्थापन पासून एमके देसाई सारखी मंडळी, आज विष्णुपंत केसर सारखी मंडळी तिथं संचालक आहेत. त्यांनी नेमकं स्थापनेपासून काय केलं. आज शिल्पी साहेबांनी कारखाना सोडला त्यावेळी 7.5 कोटी कर्ज होत. कारखाना कर्जमुक्तीच्या वाटेवरती होता. नवीन पॅनल निवडून आलं. धुरे साहेबांना चेअरमन केलं. चेअरमन केल्यानंतर त्यांची पहिलीच प्रगती क्रेशर चालू केलं उत्तूरमध्ये. आपली व्यवस्था लावून घेतली. शेतकरी बोंबाडला तरी चालत पण आपली व्यवस्था लागली पाहिजे. आज उत्तूर विभागातनं किती टन ऊस येतो आजरा कारखान्याला. उत्तूर सारखं मोठा विभाग, त्या विभागातनं फक्त 25% आजरा कारखान्याला ऊस आणि 75% मुस्लिम साहेबांच्या कारखान्याला ऊस आणि संचालक 4-5 आजरा कारखान्याला. ही वस्तुस्थिती आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ते आज लोक गावोगाव फिरालेत. गावोगाव फिरतात, टीकाटिपणी करतात, बेताल बोलतात, वाटण ते बोलतात. विचार करू नका. ही निवडणूक अगदी विचारानं आणि गनिमी कावानं तुम्हाला लढायची. टोपले साहेब आम्ही गरीब आहे, आमची पार्टी गरीब आहे, आमचे कार्यकर्ते बी गरीब आहे. आमचं सगळे मागून कारभार चालतो पण आम्ही पण आमची सगळी लोक अगदी निष्ठेनं आणि शक्तीनं आणि ताकदीनं ज्यांना शब्द देतील त्यांच्या बरोबर राहतात. चंदगडचे आमदार साहेब आले, पलीकडच्या आमच्याच मतदारसंघात मॅडम बोलले त्यांना कारखाना चालवता येत नाही. एका बाजूला कारखाना मुळीत करणारी मंडळी एका बाजूला आहेत आणि एका बाजूला कारखाना चालवणारी मंडळी आहेत. अगदी खरं बोलले ते. कारखाना चालवणारी मंडळी या व्यासपीठावरती बसलेत आणि कारखाना मुळीत करणारी मंडळी गावोगाव फिरायला लागले. पण त्याला सुद्धा एक प्रश्न आहे आमचा. तुम्ही आज या मतदारसंघात फिरायला लागलाय, मत मागायला लागलाय, कुणासाठी मत मागायला लागलाय याचा तुम्ही विचार केलेला नाही. आज तुम्हाला जर वाटतं या कारखान्याला मुस्लिम साहेब वाचवू शकतात तर तुमची दौलत का वाचवली नाही, दौलतला का पैसे दिले आहे हा तुम्ही विचार केला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आज तुमचा दौलत कारखाना बंद पडतोय. 40 वर्षाच्या करारावरती दुसऱ्याला चालवायला द्यायला लागतोय आणि दुसऱ्या कारखान्यात येऊन कारखाना मोडीत करणाऱ्या मंडळींच्याकडे तुम्ही मत मागताय हे तुम्हाला शोभत नाही. मजूर सहकारी संस्थेची निवडणूक होती. आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी सूचना केली म्हणून टोपले साहेब यांना आम्ही शेवटची 3 मतं दिली म्हणून यांचं पॅनेल आलं. जरा तरी या मंडळींनी भान ठेवलं पाहिजे. आज तुम्ही आरोप करत असतेवेळी जाणीवपूर्वक आरोप करा, विचारपूर्वक आरोप करा. कोणतेही नायक आरोप फुटून घेतले जाणार नाही. सगळी मंडळी आहेत. आज आमच्या गावची जुनी एक संस्था आहे रत्नाका सारख्या या महिला सभासद आहेत. केदारलिंग सहकारी दूरसंस्था आपण नावं घेऊन बोलतोय. आपल्या पोटात इकडे ओटात कधी नसतं आणि आपण बोलतोय ते खरं बोलतोय. या दोन्ही देवळाच्या मध्ये आहे हे बाजवणकरांना माहिती आहे, सगळ्यांना पटलेलं आहे. तर तुमचा ऊस नाही म्हणून तुमचं सभासदत्व राहील का याचा तुम्ही जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे सर्वांनी. कारण एकत्र कुटुंब फॅमिली आहे आपली. प्रत्येकाच्या घरात 4-4 भाऊ आहे. एका भावाच्या नावावर ऊस जातोय. 3 भाऊ सभासद आहेत. अशा लोकांचं सभासदत्व कमी करते ही मंडळी. त्याच्यामुळे तुम्ही निवडायचा
आम्ही काय बेताल आरोप करणार आहे, आमच्याच गावचे आहेत, आमचे सरकार आहे, तुम्ही निवडायचा। या ठिकाणी संजय पाटील आहे, ते आहे आमचा सुधीर आहे कांगलीचा नवीन उमेदवार, आणि या पॅनेलच्या प्रमुख यांनी तीन टर्म या भागामध्ये शेतकऱ्यांचं काम केलंय, त्या उमेदवार आहे। आज भागवत गजरगाव गटातला आम्ही सगळ्यात चांगला ऊस पुरवठा करतो या कारखान्याला, पण भादवन गजरगाव गटामध्ये एक शोकांती काय प्रत्येक वेळी की आमच्या शेतकऱ्यांचा ऊस पिटून नेला जातोय। मॅडम, याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण राज्य शासनाकडे बसून भादवन मधल्या पानंद रस्त्याला 150 कोटी रुपये आणलेले आहेत, साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात त्याची सुरुवात करायची आहे, आणि हे रस्ते एकदा झाले की जी शेतकऱ्यांची पिळवणूक होते ती 100% थांबणार आहे। आम्ही कामं करणारी मंडळ आहे, ग्रामपंचायतीत काय केलं हे मी सांगणार नाही, ही निवडणूक कारखान्याची आहे, आणि कारखान्याच्या निवडणुकीत आपण काय केलं हे तुम्हाला सांगितलेलं आहे। काही लोकांचं म्हणणं असं आहे त्यांना संस्था कुठं चालवायला येतात, पंतांनी आपण काढलेल्या संस्था सगळ्या विकून टाकल्या, दुसऱ्यांच्या संस्थेत सुद्धा शिरकाव करून त्या सुद्धा मोडीत काढल्या, आणि तेच काय करतात, 2-3 चॅनेलवाले बोलवतात, माईक घेतात आणि चालू करतात बेताल आरोप। तर बरीच मंडळी बोलायची आहे, मी शेवटची तुम्हाला विनंती करतोय, कारण खरं वाटते मी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मला 9:15 माईक हातात पाहिजे, किमान 30-35 मिनिटं लागतील सगळे मुद्दे समजावून सांगायला, पण वेळ फार कमी आहे आणि तुम्हीच फार लेट आला मंडळी। तुम्ही जर पहिला आला असता तर याच्यामध्ये बरीच मंडळी आहेत चांगलं चांगलं तुम्हाला विषय सांगणारे आणि बोलणारे। तर येणाऱ्या 17 तारखेला भादवनमध्ये मतदान आहे, आज मंडळी त्यांच्याकडे मोठी मोठी माणसं आहेत, वारेमा पैसे घेऊन येतील, बिजरी कारखान्यातील पैशाचा पाऊस पडलाय, तसा या आदरा कारखान्यात सुद्धा पैशाचा पाऊस पडण्याचा संभव आहे, सगळ्यांनी पैसे द्यायचे, अजिबात कुणीही नको म्हणायचं नाही, त्यांची काय लंगोटी घ्यायची नाही, आणि यांचं काय कुणाचं घामाचं पैसे नाही, हपापाचा माल गपापा नेला म्हणून अजून ज्यादा 500 मागून घ्यायचे, सगळ्यांनी पैसे घ्यायचे, काही बोलायचं नाही, पण मतदानला येते वेळी आपलं आधार कार्ड घेऊन यायचं, मतपत्रिकेचा गट्टा तुमच्या हातात देते, मतपत्रिका ठेवल्यानंतर शांत बघायचं त्याच्याकडे, एक एक मतपत्रिका उलगडीत जायचं, आणि जिथं क बशी चिन्ह असेल तिथं शिक्का मारायचा, अजिबात कुणी क्रॉस मतदान करायच्या भानगडीत पडायचं नाही। मंडळी सांगायला लागले, 4-5 जुन्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही 3 क बशीला टाका आणि 4थं आम्हाला विमानला टाका, मत बाद करतील, सोसायटीला तुमची 33 मतं या लोकांनी बाद केलीत असं सांगून, आणि काना सांगणारी मंडळी येतील त्यांनी तिथंच छापा, येणाऱ्या 17 तारखेला क बशी चिन्हावरती शिक्का मारून आमच्या पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे। तुम्ही आज हे पॅनेल विजयाच्या उंबरठ्याच्या पलीकडे गेलेलं आहे, सगळेच्या सगळे उमेदवार आमचे प्रत्येक मतदारसंघातले अगदी टॉपला आहेत, सभासदांच्या पूर्वी सगळ्यांच्या पोचलेल्या आहेत, सभासदांची मानसिकता झालेली आहे, परवा इथं जी सभा झाली ती सगळी बाहेरची मंडळी होती, पण इथं बाहेरच्या मंडळींना आम्ही निमंत्रण दिलं नाही,